आपल्या या घराला ना कुणाची तरी नजर लागली तात. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. पण आता मी माझं घर असं विखरू देणार नाही. एक नालायक बाप आहे मी. माझ्या या मुलीला मी नाही वाचवू शकले. नरसिंह किल्लेदारांनी माझ्या समोर हात जोडले. तू आता माझा गुलाम झाला. नरसिंह किल्लेदारची पोरगी अमृता किल्लेदार सुखरूप घरी परत आली. माझ्या जवळ जरी आलास ना तरी बाबा गोळी घालतील तुला. जा इथून. हे सगळी काय भानगडे वामन? मलाही तेच कळत नाहीये. अमृता माझ्याशी असं वागलीच कशी? मी नुसता दिसलो तरी जिथे असेल तिथून येऊन माझ्या गळ्यात पडणार ही माझी अमृता. आज माझा साधा स्पर्श झाल्यानंतर मी कुणीतरी अनोळखी असावा असं पाहत होती माझ्याकडे. मलाही हाच प्रश्न पडलाय की ती अशी वागलीच कशी, तेही तुझ्याशी. मला वाटतं इथे बसून नुसती चर्चा करण्यापेक्षा आपण डॉक्टर जोशींना बोलावून घेऊया. मी जरा अमृताला भेटू का? अरे आत्ताच पाहिलंस ना तू कसं बळजबरीने न्यावं लागलं तिला ते. आणि मला वाटतं आता ही चर्चा इथेच थांबवूया. पण डॉक्टरांनी येऊन काय ते सांगितल्याशिवाय आपण उगीच डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही आहे. पण अमृता माझ्याशी असं वागलीच का? अरे आता सांगितलं ना, ही चर्चा आपण आता इथेच थांबवूया. आणि तू असा चेहरा पाडून इथे बसण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये का जात नाहीस? अहिलेला आज सोडणार आहेत ना? बरोबर आहे वामन, तू अहिल्याजवळ जाऊन बस, तिला तुझी जास्त गरज आहे. आणि अमृताची काळजी करू नकोस. गेले काही दिवस किती विचित्र तणावाखाली होती ना ती, त्यामुळे वागते असं. जा तू, जा अहिल्याची काळजी घे. जा. मी जरा अमृताजवळ बसते. हा वाटलं होतं सगळं ठीक होईल. अमृता अशी का वागली असेल जानकी? आता डॉक्टर येणार आहेत ना, तेव्हा सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. होईल सगळं ठीक, सगळं मनासारखं होईल. मी डॉक्टरांना फोन करून येते. अमृता अशी काय बघतेस अनोळखी माणसासारखी? आत्या आजीला पण ओळखलं नाहीस का? अगं तुझ्यासाठी माझे सगळे देव पाण्यात घालून बसले होते. आता तू परत आलीस ना, सगळं काही भरून पावलं बघ. आता मला कुणी विष दिलं ना तर ते सुद्धा आनंदाने घेईन. विष? पण मला रोज विष द्यायचा. स्वीट होचायचा तो मला रोज. आणि मग त्या स्वीटला विष हळूहळू माझ्या अंगात उतरायचं. आणि
माझं अंग तीर होऊन जायचं. माणसांच्या शरीरावर काळे बॉल ठेवल्यासारखे त्यांचे चेहरे दिसायचे आणि आणि त्यातून आवाज येताना तो फक्त शिवीच असायचा. एक दिवस चेहऱ्यावरचा काळा कपडा काढून त्यांच्यातला एक माणूस माझ्या जवळ आला. त्याच्या श्वासाचा तो घाणेरडा वास मला अजूनही जाणवतोय. आणि मग तो अजून जवळ येत गेला माझ्या. ती काळा रात्र आता संपलीये बाळा. नाही नाही, ती रात्र कधीच संपू शकत नाही. ती माझ्या रक्तात भिनली आहे कायमची. मी डॉक्टर जोशींना फोन केला होता, ते येत आहेत म्हणाल्या. जानकी काय झालं? मला खूप खूप भीती वाटते. अमृता आता काहीतरी विचित्रच बोलत होती. काहीतरी झालंय ग. काहीतरी झालंय म्हणजे काय झालंय? ओके बाई, काय झालंय? दादा, अरे काय झालं रे? असे येरझारे का घालतोयस? अरे अमृता सुटून आली, मला आता बरं वाटायला लागलंय. मग काय झालं काय? अरे मीच नाही का सोडवून आणली तिला गुंडांच्या तावडीत ना? गोळी झेलली तर रे, विसरलास काय? तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही मी परशु. तुझ्यामुळेच माझी अमृता आज घरी आली. स्वतःला समाजात राजकारणी म्हणून मिरवणारा मी आणि तुला नेहमीच नावं ठेवत आलो. तुझ्या ह्या उपकाराच्या ओझ्यानं माझं खांदे वाकवलेस तू. कसली उपकारांची भाषा करतोस दादा? अरे हे सगळं मी तुमच्यावरच्या प्रेमापोटी केलं रे. माझ्या मनामध्ये नरसिंह दादाबद्दल, हा वामण्याबद्दल, जानकी बहिणींबद्दल, या सगळ्या कुटुंबियांबद्दल लई प्रेम साचलेलं आहे. त्या प्रेमापोटी केलंय मी. उपकारांची कसली भाषा करतोस? नाही परशु, मला सांग, तू अमृताला सोडवायला गेला होतास तेव्हा कशी होती ती? कुठे ठेवलं होतं तिला त्याने? ते दृश्य सुद्धा आठवू नये असं वाटतंय. इतकं भयानक दृश्य होतं ते. तुला सांगतो दादा, मी गेलो की नाही तेव्हा त्या कोमेजलेल्या फुलासारखी अशी खुर्चीमध्ये टाकलेली होती रे आपल्या अमृताला. असं दोरखंडाने करकचून आवळली होती त्यांना राधाबांनी. लई दुःख झालं बघू शकलो नाही मी ते.
तुला सांगतो माझ्या हातात असतं की नाही तू त्या नराधमांना जिवंत करून 10 वेळा ठार मारलास तुम्ही. पण एक विचारायचं होत म्हणजे कुठल्या का कारणाने का होईना पण माझ्या हातून खून झाला हे खरं. आता ते पोलीस महाराजकर आणि त्याची तू काळजी करू नको स्पर्शो. तू इतकं केलंयस माझ्यासाठी की मी हे एवढं तर नक्कीच करू शकतो तुझ्यासाठी. त्यामुळे तू निश्चिंत राहा, तुला काहीही होणार नाही. मी निश्चिंतच आहे रे, मला काय धाड भरली आहे. माझ्या साध्या सुध्या लाकडी कुऱ्हाडीच्या बदल्यात तू मला अख्खी सोन्याची कुऱ्हाड देतोयस म्हणल्यावर मला कसली आली काळजी. दादा तू मला सांगितलं नाहीस कसल्या विचारामध्ये होत असते. परशु एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. तुम्ही आता मला जे सांगितलं अमृता तसंच सगळं बोलली होती. डॉक्टर एक शब्द सुद्धा वाढवून सांगितलेला नाही आहे मी. असंच विचित्र काहीतरी बडबडत होती आणि बडबडताना खूप घाबरली होती. आत्याबाई हे जर सगळं खरं असेल ना तर ही केस वाटते तितकी सोपी नाही आहे. सोपी नाही म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला. हे बघा आत्याबाई डॉक्टरना भावनिक विचार करून चालत नाही. जे काही खरं असेल ते मला तुम्हाला स्पष्टच सांगायला लागेल. म्हणजे काय झालंय नक्की. नक्की काय झालंय ते मी आत्ताच सांगू शकत नाही. त्यासाठी मला डॉक्टर कानेटकरांची मदत घ्यावी लागेल. तुमची परवानगी असेल तर मी त्यांना बोलू का. कारण त्या प्रसिद्ध गायनोकॉलॉजिस्ट आहेत. त्यांना कशासाठी. हे बघा आत्ता तुमच्या मनात जी भीती आली ना तीच माझ्या मनात आली म्हणून. नाही माझ्या मनात काही भीती वगैरे नाही आहे. आत्याबाई मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं डॉक्टरना भावनिक विचार करून चालत नाही. आत्याबाई कसली तपासणी करायचं म्हणताय. हे बघा मिसेस किल्लेदार माझ्या मनात काही शंका आहेत त्या रुल्ड आउट होण्यासाठी म्हणावं तर पण मला डॉक्टर कानेटकरांची मदत घ्यावीच लागेल. त्यानंतरच काय ते स्पष्ट होईल. सांगतोस काय दादा. म्हणजे अमृता वामन्याकडे बघून असं म्हणाली. विचार करून करून माझंही डोकं भणभणलंय परशु. भणभणणार नाही तर दुसरं काय होणार रे. पण म्हणजे आता कसं बोलावं मला कळेना. पण ते म्हणतात ना मन चिंती ते वैरीनं चिंती. जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोल. नाही आता तूच मला अभयदान दिलंय म्हणल्यावर बोलायला काही हरकत नाही. पण हे समजा तुम्हाला सांगितलं की नाही तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये एकदम सुदर्शन चक्र फिरायला लागले रे. एकामागोमाग एक लिंक लागायला लागली बघ. लिंक लागायला लागले म्हणजे. म्हणजे या सगळ्या किडनॅपिंगच्या प्रकारामध्ये वामन्याचा हात असेल तर. काय बोलतोय सुपर शो तुझं तुला तरी कळतंय का. अरे पण हे बोलताना मला पण कसं तरीच होते संकोच वाटतोय तू चिडशील म्हणून. पण शांत डोक्याने जरी विचार कर दादा. आता मोराजकर साहेब आपल्याला काय बोलले.
किडनॅपरला बातम्या पुरवणारा कोणीतरी आपल्या घरातलाच माणूस आहे. मग किडनॅपरनी पण वामन्यालाच सांगितलं 10 कोटीची बॅग घेऊन यायला. तरी मी माझी अक्कल लढवून बसलो मागच्या खुर्चीवर गाडीत. तर त्यांनी काय सांगितलं मधल्या रस्त्यावर, मागच्या खुर्चीवरच्या माणसाला खाली उतरवा, वामन्याला खाली उतरवा असं का नाही सांगितलं? आणि मुळात मी मागच्या खुर्चीवर आहे हे किडनॅपरला कळलं कसं? आणि आता ही अमृता, ती पण वामन्याकडेच बोटे दाखवते. अशी लिंक लागली रे. परशु, तू जे सांगतोयस ते सगळं तर्क सांगत असलं तरी वामन असं काही करू शकेल यावर विश्वास बसत नाही. ते सगळं बरोबर आहे, विश्वास बसत नाही. वामन्याने त्याची बायको अहिल्या, ती महामाया आहे ना. आता अहिल्याचा काय संबंध याच्याशी? अरे दादा, संबंध नाही कसा म्हणतोस तू? तू त्या दोघांना घराबाहेर काढलं, डिवचले गेले ते, पुन्हा येताना हे सगळं प्लॅनिंग करूनच आले नसतील कशावरून? अहिल्याचं डोकं आणि हे खुळं तिच्या मागे धावणार. नाही नाही, हे असं नाही होऊ शकत. मन असं नाही करू शकत. मामा, सकाळपासून पाहतोय तुला. तुझ्या चेहऱ्यावर ना छान असं स्माईल आहे. कायम अशीच हसत रा. आज सकाळपासून सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात. मग चेहऱ्यावर स्माईलच असेल ना, दुसरं काय असणार आहे? आणि यापुढे आयुष्यातले सगळे दिवस असे सुखाचे जाओ, आनंदाचे जाओ, घरात मंगल कार्य घडो, है ना? नुसता हूं मी तुझ्याबद्दल बोलतीये. काहीतरी काय मामा, बघ या सगळ्या गोष्टींना ना अजून खूप वेळ आहे. नाही हा, खूप वेळ वगैरे काही नाही. आता लग्न करून टाक माझ्या देखत. मामा, तू परत मरण्याच्या गोष्टी करायला लागलीस. मरण्याच्या गोष्टी कोण करत? मला तर अजून खूप जगायचंय, तुझं लग्न बघायचंय, माझ्या नातवंडांना माझ्या अंगा खांद्यावर खेळवायचंय. मी तर म्हणत होते कारण आज तू माझ्याजवळ आहेस, माझ्याशी गप्पा मारतोयस. नकळो तुझं उद्या डोकं फिरलं आणि तू परत मला सोडून गेलास तर. मामा, तुला खरंच असं वाटतंय की मी तुला सोडून जाईन? नाही रे, गंमत केली तशी. बरं मला सांग, मी विचारलं तर खरं खरं उत्तर देशील? विचार ना. आर्यन, तुझं आणि अमृताचं काही? मामा, मन मोकळेपणाने सांग, इट्स ओके. माझी काहीच हरकत नाहीये. मामा प्लीज, असं काहीही नाहीये. उलट उलट तू हे मला विचारतेस ना, त्याचंच आश्चर्य वाटतंय मला. मामा, अमृता माझी खूप चांगली मैत्रीण होती होती, पण आता नाही. आता माझ्यासाठी ती फक्त माझ्या सगळ्यात मोठ्या शत्रूची मुलगी आहे. चुकतोयस तू आर्यन, आपलं वैर फक्त नरसिंहाशी आहे, त्याच्या कुटुंबाशी नाही. आणि अमृता फक्त नरसिंहाची मुलगी नाहीये, माझ्या खूप जवळची मैत्रीण होती नर्मदा, ती नर्मदाची मुलगी आहे. त्यामुळे अमृताबद्दल हा सगळा विचार डोक्यातला काढून टाक. तू कोणी मुलगी पाहिली आहेस का?
तू हसतोयस म्हणजे नक्कीच कोणीतरी आहे. कोण आहे ती? माहित नाही. मी तिला फक्त एकदाच भेटलोय. पुन्हा कधी भेटेल नाही माहित, पण भेटेल. पुन्हा एकदा तरी ती मला नक्कीच भेटेल. सगळ्या किडनॅपिंगच्या प्रकारामध्ये वामन्याचा हात असेल तर शांत डोक्याने जरा विचार करता. आता मोराजकर साहेब आपल्याला काय बोलले, किडनॅपरला बातम्या पुरवणारा कोणीतरी आपल्या घरातलाच माणूस आहे. मग किडनॅपरनी पण वामन्यालाच सांगितलं 10 कोटीची बॅग घेऊन यायला. आणि आता ही अमृता, ती पण वामन्याकडेच बोटे दाखवते. डॉक्टर जोशी अमृताला तपासून गेले. मी त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना पण दिली. मग काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या की आणखी एका डॉक्टरांना तपासणीसाठी दाखवलं पाहिजे. आणखी कसल्या तपासण्या बाकी आहेत? ते नाही मला माहिती. मला वाटतं आता मलाच डॉक्टरांना भेटलं पाहिजे. काय झालंय ते तरी कळेल. आता मी अमृतालाच विचारतो. जे काही झालंय ते मला तिच्याकडूनच कळेल. जानकी, तुला काय वाटत, वामनला बघून अमृता अशी का वागली असेल? हे प्रश्न स्वतःच्या मनाला सुद्धा विचारू नका, कारण आपल्याला चांगलं माहितीये यांना उत्तर नाहीयेत. मला हे माहितीये, माझा हवामान असं काही. मी म्हटलं ना, परत असा विचार मनात सुद्धा करू नका. स्वागतम सुस्वागतम किल्लेदारांच्या आणखीन एका योद्ध्याचं स्वागत. म्हणजे बघा, अमृताला वाचवण्यासाठी माझ्या खांद्यावर गोळी झेलली मी, आणि हिनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मानेवर. या माणसाला इथून जायला सांगा. याच्या दळभद्री बायकोमुळे मला हे सगळं भोगावं लागतंय. वा वहिनी वा. नाही, माझी बायको येडी तरी आहे हो, पण तुम्ही तरी येड्या नाहीत ना. तुमच्या कर्तृत्वाचा पाडा वाचायला लागेल ना तर 2 दिवस पुरणार नाहीत. तुम्हा नवरा बायकोंच्या हाणामारीत माझा जीव जायची वेळ आली होती. बस आल्या आल्या भांडणार आहेस का तू आता? चल आराम करूया, तू विश्रांती घे. हे असले चेहरे समोर असताना कसली विश्रांती घेणार आहे मी? माझ्या चेहऱ्याचं सोडाव, तुमच्या दोघांचे चेहरे कुठे लपवता येतात का याचा विचार करा. परशु प्लीज, तू तरी स्वतःच्या तोंडावर जरा ताबा ठेव. नाही, मी ताबा ठेवेन रे? लोकांच्या तोंडावर कोण ताबा ठेवणार? लोक म्हणायला लागले अमृताच्या किडनॅपिंग मध्ये या दोघांचा हात आहे म्हणून. परशु, तू आता पुन्हा सकाळपासून पहिला सुरुवात केलीयस. तू माझ्यावर का ओरडते बाबा मामण्या? अमृता तुझ्याकडे बघून आरडाओरडा करत होती. का करत होती आरडाओरडा? हा माणूस काय बडबडतोय? माझं बोलणं सोडून द्या हो. तुमचा काय पराक्रम तुम्ही गाजवलाय त्याचा जरा विचार करा. परशु आता बास. नाही, मी बासच होणार आहे. तुझ्याबद्दल काय म्हणणं नाही रे माझं. तुझ्यावर एक वेळ विश्वास ठेवेन मी. ही तुझी बायको महामाया आहे ना, काय पण करू शकते.
म्हणजे दादाच्या विरोधात निवडणुकीमध्ये युगंधरा बाईंना जाऊन मिळाली होती आणि त्याच दादाला कोंडीत पकडण्यासाठी अमृताच्या किडनॅपिंगचा प्लॅन हिनं केला नसेल असं कशावरून? ज्यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. मी चोर आहे का तुम्ही चोर आहेत ते कळेलच आता थोड्या वेळात. परशु आता बास नाही तर मी पण बघितलं ना बामण्या स्वतःवरती शेकल्यावर कसं वाटतं ते यातना होत आहेत ना. एवढी वर्ष तुम्ही सगळे मिळून घाणेरडे घाणेरडे आरोप माझ्यावर करत होता काय झालं असेल माझं आता कळलं तुला. बरोबर बसली तिथं आता माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे रे तू. तुझ्याकडे बघून अमृता एवढी कावरी बावरी का झाली ते उत्तर. खरं तर मलाही तेच कळत नाहीये. इतर वेळेला कुठेही दिसली तरी पटकन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्ही बांधील नाही. तुम्ही यांना सगळं एक्सप्लेन करून का सांगताय? काय चाललंय का इथे? पण तू इथे काय करतेस? आत्ताच आलीस ना हॉस्पिटलमधून. जा विश्रांती घे तुझ्या खोलीत. आराम करा. परशु तू पण जा. जातो. इथे काय प्रसंग ओढवलाय काय अंदाजच बांधता येत नाहीये. हा काय तमाशा चाललाय या घरात? काय झालं? तुम्ही इतक्या शांतपणे कसे बोलू शकता? तू तर काय झालं ते सांगशील? घरातले सगळे मिळून आता हा काय नवीन आरोप करतायत? कसला आरोप? काही नाही जरा गैरसमज झालाय बस. प्रत्येक आरोपाचा जन्म हा गैरसमजामुळेच होतो आणि एकदा का खात्री पटली की खात्री पटल्यानंतर ना अजून खात्री पटली नाहीये ना झालं. अच्छा म्हणजे तुम्ही हातात बेड्या पडण्याची वाट पाहताय का? काय करू तू सांग काय करू? मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होते या सगळ्यांपासून लांब राहा. हे घर आता घर राहिलं नाहीये. इथे कोणीही कोणावरही गोळ्या झाडतय. कोणालाही गुन्हेगार ठरवलं जातय आणि कोणालाही देव मानलं जातय. तू परशुबद्दल बोलतेस समजतंय मला. पण ज्या परिस्थितीत त्याने अमृताला वाचवलं ते महत्वाचं नाहीये का? पण परशु भाऊजींनी तिला वाचवलं कसं याचाही विचार केला पाहिजे ना. पोलीस खात्यातल्या मोठ्या मोठ्या ऑफिसर्सना सुद्धा जमलं नाहीये. ते परशु भाऊजींनी गळ्यात नुसता मफलर टाकून हे कसं केलं? परशुच्याही दंडाला गोळी चाटून गेलीये. तही मला काहीतरी काळं बेरं जाणवत आहे. मोराजकरांना गोळी लागते आणि यांना फक्त चाटून जाते. बस नाहील्या तुझ्या संशयाची आता हद्द होत चालली. आत्ताच आली असं हॉस्पिटलमधून आजारपणातून. आराम कर. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. मी आजारी आहे याची जाणीव आत्ता झाली का तुम्हाला? जीवावरल्या संकटावरून उठून आले मी. पण साधी कोणी विचारपूस सुद्धा केली नाही. आईल्या असं कसं म्हणतेस? मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि आता घरात काय परिस्थिती आहे ते तुलाही दिसतंय. कोण विचारपूस करणार कोणाकोणाची? सध्या असं झालंय कोण कोणाला आणि कसं सावरणार? बाकी सगळं जाऊ द्या पण तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत त्याच काय? तू नको ना आता त्याचा विचार करू. मी बघतो जे काही आहे ते मी दादाशी बोलतो. दादाच सांगू शकेल अमृताला नक्की काय झालंय.
तू नको विचार करूस. डॉक्टर, मी बोलू शकतो तिच्याशी? नक्कीच बोलू शकता, पण त्या वाईट आठवणींबद्दल बोलताना टाळा. ¡Vamos a ganar!